बुलढाण्यात पावसाचा कहर, ज्ञानगंगा नदीला पूर आल्याने दोन गावांचा संपर्क तुटला. ज्ञानगंगा प्रकल्प सांडवा येथे सुरू. खामगाव तालुक्यातील देवठाणा आणि पोराज गावचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात प्रवेशासाठी असलेला एकमेव पुलाचा रस्ताच पाण्याखाली गेल्याने आणि गावातील सर्वच घरात सांडव्याचे पाणी घुसल्याने प्रत्येकाच्या घरात पाणीच पाणी आहे. ज्ञानगंगा प्रकल्पासाठी देवठाणा या गावाचे काळेगाव फाट्यानजीक पुनर्वसन करण्यात आलं होतं. मात्र शासनाकडून जागेचा मोबदला आणि पुनर्वसनासाठी असलेल्या सुविधा नागरिकांना न पुरवण्यात आल्यानं देवठाणा येथील गावकऱ्यांनी गाव सोडलं नाही. यातच येथील सरपंच सुभाष वाकुडकर यांनी काही दिवसांपूर्वी गावात सांडव्याचे पाणी घुसेल यासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत शासनाला कळवलं होतं. मात्र शासनानं याकडं दुर्लक्ष केलं आणि रात्री या गावावर संकट कोसळलं. महिलांनी आपले बाळभर पावसात रस्त्यावर घेऊन रात्र काढल्याची चर्चा आहे. या गावात हजाराच्या वर नागरिक आणि शेकडो जनावर अडकून पडले आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत या गावात शासनाची कुठलीही मदत पोहोचली नाही. अशी स्थिती तालुक्यातील पोराज गावाची सुद्धा आहे. रातपासून सगळ्या घरात पाणी घुसले आमच्या आल्या. अधिकारी कोणी कर्मचारी कोणी काही आला नाही. या नदीच्या बंदी घरदार पडले आमचे. सगळा सौदार उद्धार झाला. आम्हाला कोणी साहेब लोकांना कोणी काही अधिकारी अधिकाऱ्यांनी काही आम्हाला पाहिलं नाही. काय नुकसान झालं आपलं? आपल्या भीती पडल्या. घरदार बंदे पडले. सगळं घरात पाणी गेलं. आम्ही डुबलो. धान्य डुबलं. काहीच खाया प्यायची काही व्यवस्था नाही आमची. शासनले तुम्ही सांगा. गावाचे गाव देवठाणा माना इमलबाई हेरोळे. गावाच्या चारी साईडनं पाणी आहे. चारी साईडनं पाणी आमच्या गावाच्या. आम्हाला कुकडी जाता येत नाही. या झाला रस्ता. रस्ता कुठेच नाही. आम्हाला रोड सुद्धा बंद आहे. रोड बंद झाला. सांगा. मी सुभाष वाकुळकर, सरपंचपदी देवठाणा. माझ्या गावामध्ये रातपासून पाणी घुसलेलं आहे. 100 घराची वस्ती आहे झोपडपट्टी. स्वर्गीय भाऊसाहेबांनी पुनर्वसन केलेला विषय आहे हा. तो अजून आतापर्यंत पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे राहिलेला आहे. तो त्यांनी अजून आतापर्यंत आमच्या लोकांना न्याय दिला नाही. मागच्या वेळेसही 1 महिन्याआधी पाऊस झाला होता. त्यावेळेसही सुद्धा आमच्या लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं. बरंचसं नुकसान झालेलं आहे. खायाप्याचं धान्य भिजलेलं आहे त्यांचं. भांडेकुंडे सध्या सगळे वाहून गेलेले आहेत. घरंसुद्धा पडलेले आहेत. मागच्या वेळेस अधिकारी प्रशासन तहसीलदार नायब तहसीलदार BDO साहेब हे आले होते. त्यांनी पंचनामे करायला सांगितले होते अधिकाऱ्यांना. ते पंचनामे करून पाठवले आहेत त्यांनी. पण आतापर्यंत तात्काळ मदत म्हणून आमच्या लोकांना मिळाली नाही. त्याच्यामुळे आता तरी सुद्धा प्रशासनानं जागा व्हावं आणि आमच्या लोकांना न्याय देण्यात यावा. आणि दुसरा विषय, आमच्या गावातले सगळे रस्ते बंद झालेले आहेत. गट नंबर 15 जो रस्ता झालेला, 78 लाखाचा रस्ता झालेला आहे. पण त्या दोन्ही मोरेवर त्यांना मी पूल करायला सांगितलं होतं, पण केलेलं नाही. त्यांच्या मोरेवर 20-20 फूट पाणी आहे आज रोजी. गट नंबर 15 मधून सगळ्या जंगलाचे रस्ते आहेत. तिथं सगळ्या जंगलाचा रस्ते बंद झालेले आहेत. त्यांनी त्यांच्याकडेसुद्धा लक्ष देण्यात यावं. त्यांनासुद्धा मी एस्टिमेटची मागणी केली आहे. ते एस्टिमेटसुद्धा देऊन नाही राहिले. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या गावाचा सत्यानं वाटोळं झालेलं आहे. तरी प्रशासनाने वरच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि आमच्या गावाला न्याय देण्यात यावा. पूर्ण गाव आणि आमचं अजूनही आमच्या गाव पूर्ण गावाचे रस्ते बंद झालेले. पूर्ण गावाचं पुनर्वसन होण्यात यावं अशी आम्ही याच्या आधीसुद्धा मागणी केली होती. भाऊसाहेब असताना भूमिपूजन झालं त्या दिवशी मी प्रश्न उपस्थित केला होता स्वतः भाऊसाहेबांना की भाऊसाहेब आमच्या गावाच्या सोबत पाणी राहील तर आमचं गाव पुनर्वसन पूर्ण करावं. शेवटी अधिकारी म्हणत पूर्ण गावात पाणी जात नाही. अधिकाऱ्यांनी नाही विषय ऐकला त्यावेळेसही सुद्धा. आताही सुद्धा ते अधिकारी ऐकून नाही राहिले. त्याच्यामुळे प्रशासनाने व शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही आग्रहाची विनंती करतो. किती गावकऱ्याच्या वतीनं किती लोकांचा संपर्क तुटलेला गाव? आमच्या पूर्ण गावाचा संपर्क तुटलेला. 1074 लोकांची वस्ती आहे आमची 2011 जनगणनेनुसार. पूर्ण गावाचा संपर्क तुटलेला आहे. आणि किती कुटुंब उद्ध्वस्त झाले? आता 100 घराचं कुटुंब आहे इथं. 100 घराचे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. प्रशासनाकडे काही पाठपुरावा केला? पाठपुरावा रोज चालू आहे. चक्रा मारणं चालू आहे. कालसुद्धा मी तहसीलवर गेलो होतो. तहसीलदार साहेब नव्हते. नायब तहसीलदारला भेटलो. नायब तहसीलदार म्हणत वरून अजून आलं नाही म्हणत. वरून आल्यानंतर आम्ही तात्काळ मदत करू शकतो. तहसीलदार साहेबांनी माझा फोन नाही उचलला काल. 2010 पासून 2000 मागणी पुरावी करायला द्यायची.